हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7, सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ॲक्च्युली हे याचं दुसरं व्हिडिओ लेक्चर. तुम्ही आधीचं पहिलं व्हिडिओ लेक्चर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करायलाही विसरू नका. चला मित्रांनो, आपण सुरू करूया चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, आपण नेमके आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये काय आपण अभ्यास केला होता ते थोडं रिमाइंड करूया. आपण इलेक्ट्रिक चार्ज मीन्स व्हॉट, व्हॉट इज मीन्स इलेक्ट्रिक चार्ज, याचा आपण अभ्यास केला होता. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज यांचा आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे हा एक्सपेरिमेंट जो आहे, इथे एक ग्लास रॉड जे आहेत याच्यावरती समजा दोन चार्ज सेम आले असतील तर नेमकं काय होणार आहे? त्यांचं रिपल्शन होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. रिपल्शन म्हणजे काय, अट्रॅक्शन म्हणजे काय, हे आपण अभ्यासलेलं आहे. रिपल्शन मीन व्हॉट, म्हणजेच काय? टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्ज पुश इच अदर वे, दिस इज कॉल्ड रिपल्शन. हे आपण शिकलो. अट्रॅक्शन आपण शिकलो. अट्रॅक्शन म्हणजे काय? टू रॉड्स कॅरिंग अपोजिट टाईप्स ऑफ चार्ज गेट पुल टुवर्ड्स इच अदर, दिस इज कॉल्ड अट्रॅक्शन. याचा अभ्यास आपण केला होता मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज, नेमका उगम कुठे होतो इलेक्ट्रिक चार्जचा, ते आपण पाहिलं होतं. त्यामुळे हा जो आपल्याला इथे दिलेली आहे एक्सप्लेनमेंट, तो आपण पाहिला होता. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला काही मी हा टेबल फिलअप करायला सांगितला होता. आय होप तुम्ही तो केला असेल मित्रांनो. आणि आपण आज आपण घेत आहोत फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, एक नवीन टॉपिक आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आपण आज घेणार आहोत. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, ॲक्च्युली द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्या नावाप्रमाणेच, हा फ्रिक्शनमुळे. फ्रिक्शन म्हणजे काय? एकमेका ज्या वस्तू ज्या आहेत त्या रबिंग ॲक्शनमध्ये आल्या. दोन वस्तू आपण रबिंग ॲक्शनमध्ये आणलो म्हणजे फ्रिक्शन झालं असं आपण म्हणतो, नाही का? थोडक्यात काय, तर त्या एकमेकांवर घासल्या तर इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो प्रोड्यूस होतो. यालाच आपण काय म्हणणार मित्रांनो, फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी असे आपण म्हणतो. हा जो चार्ज आहे, दिस चार्ज इज प्रोड्यूस ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. जिथे फ्रिक्शन घडतं आहे, जिथे फ्रिक्शन घडतं आहे तिथेच हा चार्ज जो आहे तो निर्माण होतो. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणूनच याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. मित्रांनो, हा जो चार्ज आहे अतिशय थोड्या वेळाकरता, अतिशय शॉर्ट ड्युरेशन जे याचं असतं, शॉर्ट ड्युरेशन पुरतंच तो दिसतो. आणि नंतर जो आहे, दिस चार्ज इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब इन मॉइस्ट एअर. मित्रांनो, हा जो आहे, हा जो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी चार्ज याला आपण म्हणूया, किंवा फ्रिक्शनल चार्ज जो आहे याला आपण म्हणूया, हा शॉर्ट ड्युरेशनमध्येच असतो. याचं कारण काय? हा दमट ओलसर हवेमध्ये शोषला जातो. ओके, दीज एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म इन ड्राय वेदर. हा नेहमी मित्रांनो हिवाळ्यात जो आहे, कोरडी हवा असते त्यामुळे हा केला पाहिजे. इथे म्हटलं आहे पर्टिक्युलरली इन विंटर, विंटरमध्ये जर केला तर हा एक्सपेरिमेंट परफॉर्म आपल्याला करता येऊ शकतो. मित्रांनो, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे. कोणत्याही दोन वस्तूंमध्ये फ्रिक्शन निर्माण झालं की तिथे फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी जी आहे, फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, नाही का? त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी. ओके, पुढे बघा मित्रांनो, एक पुन्हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये एक्सपेरिमेंटच एक्सपेरिमेंट आहेत, आणि एक्सपेरिमेंट केल्याशिवाय आपल्याला सायन्स जे ते समजत नाही. आणि बघा ॲपरेटस काय काय दिलेत बघा. अ फ्यू स्ट्रॉज, स्ट्रॉज तुम्हाला माहिती आहेत. वुलन क्लोथ, ग्लास बॉटल, म्हणजे तुमच्या घरी अवेलेबल असणारे हे सगळे जे आहेत हे सगळे ॲपरेटस आहे. तुमच्याकडे स्ट्रॉ असतील, स्ट्रॉ माहिती आहेत आपल्याला, आपण जे कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो त्यासाठी ती स्ट्रॉ वापरतो, बघा त्या आहेत. वुलन क्लॉथ असणार आहे आणि बॉटलसुद्धा असणार आहे. काय बघूया, प्लेस अ स्ट्रॉ ऑन अ बॉटल, टेक अनदर स्ट्रॉ नियर इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता मित्रांनो, इथे काय सांगितलं आहे थोडक्यात बघा. एक स्ट्रॉ जी ती या पद्धतीने ठेवा, दुसरी स्ट्रॉ जी आहे ती त्या हाताने त्या स्ट्रॉ जवळण्या काय घडतं ते आपल्याला बघायला सांगितलं आहे. ओके, तुम्ही हे हा प्रयोग नक्की करायचा आहे. लिव द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज, रब द अदर स्ट्रॉ अगेन्स्ट अ वुलन क्लॉथ अँड टेक इट नियर द स्ट्रॉ ऑन द बॉटल. म्हणजे दुसऱ्या प्रयोगात, पहिल्यामध्ये स्ट्रॉ न घासतात त्या जवळ नेल्या होत्या, आता ही स्ट्रॉ जी ही तशीच ठेवायची आहे, मात्र जी हातातली स्ट्रॉ आहे तिला वुलन क्लॉथ जो आहे त्याच्याने रफ करायची आहे किंवा त्यांना घासायची आहे.
आणि नंतर इथे आणायची. अर्थात मित्रांनो, इथे चार्ज नाही आहे, इथे चार्ज आहे. आणि चार्ज समजा इथे नाही आहे परंतु यामध्ये चार्ज आहे, तरीसुद्धा हे काय होते, ॲट्रॅक्ट होते, हे आपण शिकलो आहोत. त्यामुळे आपल्याला काय या प्रयोगातनं कळतं आहे, समजा इथे कोणताही चार्ज नाही आहे परंतु यामध्ये जर चार्ज असेल तरी ह्या दोन स्ट्रॉ जे आहेत या काय होणार आहेत, ॲट्रॅक्शन त्यांच्यामध्ये येणार आहे, हे आपल्याला इथे कळेल. ते नंतर तुम्हाला पुढे भरायचं आहे. ओके, पुन्हा मित्रांनो थर्ड काय सांगितलं बघूया. नाऊ टेक टू स्ट्रॉ अँड रब देम अगेन्स्ट उलन क्लोथ ॲट द सेम टाईम. आता मित्रांनो तिसरं काय सांगितलं बघा, दोन स्ट्रॉ घ्यायचे आहेत, मात्र या दोन्ही जे आहेत या उलन क्लोथशी रफ करायचे आहेत, त्यांना घासायचे आहेत. आणि नंतर एक स्ट्रॉ जी आहे ती बॉटलवर ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ जी आहे ती हातात ठेवायची. मित्रांनो या दोन्ही स्ट्रॉ ज्या आहेत या उलन क्लोथला घासलेले आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यावरती सेम चार्ज जो येतो आलेला आहे. सपोज याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला असेल तर याच्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आलेला असेल. आणि आपण पाहिलं जर सेम चार्ज असतील तर रिपल्शन होतं, म्हणजेच काय, ही ज्यावेळेस स्ट्रॉ इथे आणली जाईल त्यावेळेस ही स्ट्रॉ जी ती या पद्धतीने मूव्ह होईल असं आपल्याला लक्षात येईल. आय होप मित्रांनो हा प्रयोग तुम्हाला कळाला असेल आणि हा तुम्ही प्रयोग घरी करू शकाल. मित्रांनो पुढे जो टेबल जो फिलअप करायचा आहे तो याच्यावरच आधारित ते बघूया. काय सांगितलं आहे, अ चार स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार स्ट्रॉ. जर समजा एक स्ट्रॉ अनचार स्ट्रॉ जवळ आणली तर नेमकं काय होणार, रिपल्शन की अट्रॅक्शन. ऑब्व्हियसली मित्रांनो अट्रॅक्शन होणार आहे, नाही का. टू स्ट्रॉ कॅरिंग सिमिलर चार्ज आर ब्रॉट नियर इच अदर. दोन सेम चार्ज असलेल्या स्ट्रॉ जर जवळ आणल्या तर काय होणार मित्रांनो, दोन सेम चार्ज असतील तर त्यांचं जे आहे ते रिपल्शन होतं. हे तुम्ही शिकलात मित्रांनो, हा टेबल आय होप तुम्ही भरू शकाल आणि तो तुम्हाला भरायचा आहे प्रयोग करून. अर्थात प्रयोगाचं साहित्यसुद्धा तुमच्या घरात सहज उपलब्ध होणार आहे, त्यामुळेच मित्रांनो हा प्रयोग नक्की करा आणि विज्ञान जे आहे ते प्रयोगातून शिकण्यात खरी मजा असते. ओके, बघूया पुढे काय दिले आपल्याला. इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट्स. आता मित्रांनो एखादं चार्ज ऑब्जेक्ट आहे, चार्ज झालेला ऑब्जेक्ट आहे आणि एक अनचार्ज झालेला ऑब्जेक्ट आहे, नाही का, तर तो काय करतो, अट्रॅक्ट करतो, हे लक्षात ठेवा. जसं आपण या प्रयोगात आत्ताच बघितलं, नाही का, सुरुवातीला ही जी सेकंड याला हा जो अनचार्ज होता या हा जसा तसा स्ट्रॉ ठेवला होता आणि नंतर लोकराच्या कपड्याला घासून हा स्ट्रॉ आणला होता, तर काय झालं होतं, त्यांच्यात अट्रॅक्शन झालेलं तुम्ही दिसेल तुम्हाला. त्यामुळे आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रिक चार्ज ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट्स. म्हणजे समजा चार्ज झालेला ऑब्जेक्ट असेल आणि एखादा अनचार्ज ऑब्जेक्ट असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, हे जिथे आपल्याला सांगितलं आहे. पुढे बघूया, देर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. हे तर आपण शिकलोच आहोत. दोन जर सेम चार्ज असतील, नाही का, लाईक चार्जेस म्हणजे काय, सेम चार्जेस, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह जर असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्शन जे आहे ते होणार आहे, हेच आपल्याला इथे सांगितले. ओके, देर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. आता मित्रांनो अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे काय, पॉझिटिव्ह अपोजिट चार्जेस, नाही का, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, मीन्स अनलाईक चार्जेस ऑर अपोजिट चार्जेस वी कॅन से दिस. ओके, हेन्स रिपल्शन. आता मित्रांनो हेही लक्षात आलं असेल, अनलाईक चार्जमध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे, म्हणजेच अपोजिट चार्जमध्ये अट्रॅक्शन असणार आहे, ही ओळीसुद्धा अतिशय महत्त्वाची. पुढे काय दिले बघा, ही ओळसुद्धा खूप महत्त्वाची आहे, नीट लक्षात घ्या. रिपल्शन इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. रिपल्शन इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. मित्रांनो यावरून आपल्याला काय कळतं लक्षात घ्या, जर एखादा ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा असेल आपल्याला तर तो फक्त रिपल्शनने आपल्याला ओळखता येऊ शकतो. रिपल्शनमुळे आपल्याला करू शकतो की तो जो ऑब्जेक्ट आहे तो इलेक्ट्रिकली चार्ज आहे किंवा नाही, हे लक्षात ठेवा. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ थर्माकोल बॉल्स ऑर मस्टर्ड सीड्स इन अ बॉटल अँड शेक द बॉटल वायग्रसली. द सीड्स ट्राय टू मूव अवे फ्रॉम इच अदर बट स्टिक द बॉटल. बट डज दिस हॅपन. मित्रांनो थोडक्यात आपल्याला काय सांगितलं बघा, मस्टर्ड सीड्स म्हणजे काय, तर मोहरीचे दाणे माहिती आहेत तुम्हाला, आणि थर्माकोलचे छोटे छोटे बॉल असतात बघा, नाही का, ते जे समजा एखाद्या प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवली आणि ती बॉटल जी आहे ती आपण जोराने हलवली तर काय होईल, तर जे सीड्स आहेत, सीड्स ट्राय टू मूव अवे फ्रॉम इच अदर, ते एकमेकांपासून लांब जातील. बट स्टिक
टू द बॉटल. मात्र ते बाटी प्लास्टिकची बॉटल आहे त्याला चिकटलेली असतील, नाही का? याचं कारण काय, त्यामध्ये चार्ज निर्माण झाला आहे, अपोजिट चार्ज निर्माण झालं तर ते काय होतील, ॲट्रॅक्ट होतील, हेच आपल्याला याच्यामधून कळतं आहे. पुढे बघूया, टू चेंज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. बघूया काय दिलं आहे, रब अ प्लास्टिक कॉम अगेन्स्ट पेपर, टच दिस कॉम विथ अनदर अनचार्ज कॉम, टेक द अदर कॉम नियर सम पीसेस ऑफ पेपर, व्हॉट हॅपन्स. मित्रांनो, हा प्रयोग तो तुम्हाला नक्की करता येईल. दोन कॉम घ्यायचे, एकाला चार्ज करायचे म्हणजे नेमकं काय करायचं, रब करायचं, केसातनं फिरवायचं आहे किंवा कागदाला तो घासायचा आहे. तो चार्ज झाल्यानंतर आपण पाहिलंय तो लहान लहान बार जे पीसेस ऑफ पेपर्स असतात त्यांना अट्रॅक्ट करताना आपल्याला दिसतो, नाही का? त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढे सुद्धा एक आपल्याला दिलंय बघा, रब अ कॉम ऑर अ बलून ऑन युअर हेअर ॲज शोन इन द पिक्चर, टेक द कॉम नियर अ थिन ट्रिकल ऑफ वॉटर फ्रॉम अ टॅप, सी व्हॉट हॅपन्स, नाव ड्रॉ द कॉम अवे फ्रॉम द ट्रिकल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. मित्रांनो, इथे टॅप दिला आहे बघा, थोडक्यात आपण त्याला पाण्याचा नळ असे म्हणतो, हा दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे मार्क युअर ऑब्झर्वेशन विथ अ टिक. आता हा प्रयोगसुद्धा तुम्ही घरी करू शकतात. आपल्याकडे नळ येतातच मित्रांनो, नाही का? तुमच्या बाथरूममध्ये किंवा वॉश बेसिनमध्ये कुठेतरी नळ असणार आहे, तिथेसुद्धा हा तुम्ही प्रयोग करू शकता. एक बारीक धार जी त्याची येऊ द्या या पद्धतीने, आणि कंगवा जो तो तयार ठेवा. कॉमही प्लॅस्टिक कॉमसुद्धा आपल्या घरामध्ये असतो. जर जनरली आपण ज्यावेळेस मित्रांनो आपण बाथरूममध्ये जातो, ज्यावेळेस हा टॅप जो आपण चालू करतो त्यावेळेस नेमकं काय होतं, इथून जी ही जी पाण्याची लेयर आहे थोडक्यात, ही या पद्धतीने आपल्याला आलेली दिसते. या पद्धतीने ती मित्रांनो सरळ जी आहे ती आलेली दिसते, अशा पद्धतीने येते. हे तर आपण जनरली माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे तो खाली येणार आहे, ते पण एका सरळ रेषेत एक फिक्स डायरेक्शनमध्ये ती येणार असते. मात्र तुम्ही ज्यावेळेस हा प्रयोग कराल त्यावेळेस खूप मजा येणार आहे तुम्हाला, नक्की करा. एक अशी बारीक धार जी ही पाण्याची समजा येते आहे, ओके, आणि नंतर एक कॉम जो आहे तो थोडक्यात घासून घ्या, रब करा. आणि इथे आपल्याला दिले बघा, ॲट फर्स्ट द फ्लो ऑफ वॉटर इज नॉट चार्ज, वेन अ निगेटिवली चार्ज कॉम कम्स नियर द फ्लोईंग वॉटर, द निगेटिव्ह पार्टिकल्स इन इट नियरेस्ट द कॉम आर पुश अवे, दॅट पार्ट्स बिकम पॉझिटिवली चार्ज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ निगेटिव्ह चार्ज, द कॉम हॅज निगेटिव्ह अँड वॉटर हॅज पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन दीज अपोजिट चार्जेस, द फ्लोईंग वॉटर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉम. म्हणजे मित्रांनो थोडक्यात काय, ही जी धार आहे पाण्याची ही जात असेल या पद्धतीने, हिचा जो फ्लो आहे तो बरोबर खालच्या दिशेने असेल. ज्यावेळेस हा आपण कॉम जो आहे प्लॅस्टिकचा कंगवा जो आपण इथे आणणार आहे हा असणारे रब केलेला, त्यामुळे याच्यावरती असणारे निगेटिव्ह चार्ज. आता ॲक्च्युली मित्रांनो या पाण्याच्या धारेवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे, परंतु हा निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे काय होणार आहे, याच्यामधले जे निगेटिव्ह कण आहेत हे बाजूला जातील, त्यामुळे काय होईल, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जो तो तयार होईल. हा पाणी हा पॉझिटिव्ह चार्ज झाला तर ही जी पाण्याची धार आहे समजा किंवा फ्लो आहे हा जो थोडक्यात या पद्धतीने वळलेला आपल्याला दिसतो. कारण काय मित्रांनो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, या पाण्याच्या धारेवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि ते दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट झालेले दिसतात. त्यामुळे ही पाण्याची धार जी आहे ती पुन्हा जी सरळ होती प्लॅस्टिकचा कॉम जवळ आणल्यामुळे ती जी आहे ती या पद्धतीने आली. याचं कारण काय झालं, इथे आहे निगेटिव्ह चार्ज आणि याच्यामध्ये कोणताही चार्ज नव्हता, परंतु निगेटिव्ह जे कन्स आहे ते बाजूला गेले, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आला आणि ते एकमेकांजवळ अट्रॅक्ट झाले. मित्रांनो आणखी गंमत म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही हा कॉम बाजूला करणार, हा जो कॉम आहे याला तुम्ही बाजूला करणार, म्हणजेच काय होणार, याच्यामधून निगेटिव्ह जो चार्ज आहे तो लांब जाणार आहे आणि त्यावेळेस मात्र ही जी पाण्याची धार आहे हा फ्लो बरोबर पूर्ववत होईल, म्हणजे या पद्धतीने तो गेलेला दिसेल. या पद्धतीने खूप मजा येणार आहे, खूप फन होणार आहे, हा प्रयोग नक्की करून बघा, ओके. मित्रांनो आय होप तुम्हाला हे कळालं असेल. थोडक्यात काय, इथेसुद्धा अपोजिट चार्ज जे आहे ते जवळ आल्यामुळे या पाण्याच्या धारेची दिशा जी आहे या कॉमजवळ गेलेली आपल्याला दिसून येते, हेच इथे आपल्याला सांगितलं आहे, ओके. वेगवेगळ्या प्रयोगातनं मित्रांनो आपल्याला हेच कळतं आहे, सेम चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे, आणि अपोजिट चार्ज असतील तर त्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे, ओके. आय होप मित्रांनो हा पॉईंटही तुम्हाला कळाला असेल. बघूया पुढे, ऑलवेज रिमेंबर. आता हे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. बघा काय दिलं आहे आपल्याला, द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल ऑन अन अनचार्ज ऑर न्यूट्रल ऑब्जेक्ट्स. एखादा
अनचार्ज असेल, अनचार्ज ऑब्जेक्ट असेल म्हणजे कोणताही चार्ज नसेल, मग त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, त्यामध्ये पॉझिटिव निगेटिव्ह चार्ज हा इक्वलच आहे असं समजायचं. किंवा न्यूट्रल ऑब्जेक्ट असेल तर त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे काय असतात, सेम असतात, हेच आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो, दुसरं दिलं आहे, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय इंडक्शन स्टेज ओनली ॲज अ लॉंग ॲज चार्ज ऑब्जेक्ट नियर टू इट. म्हणजेच काय मित्रांनो, जोपर्यंत हा इंडक्शन चार्ज जो आहे हा कुठपर्यंत टिकतो, जोपर्यंत एखादी चार्ज आलेली वस्तू जवळ असेल तोपर्यंतच तो टिकतो, हे आपल्याला सांगता येईल. ओके मित्रांनो, इथे दिले बघा, व्हाय डज अ चार्ज बलून स्टिक टू वॉल. मित्रांनो, तुम्ही यात्रेत गेला असाल, जत्रा नाही का गावाकडे आपण यात्रा म्हणतो, त्याच बघा बंदुकीने आपण त्या फुग्यांना मारतो नाही का, मग त्यावेळेस ते जे फुगे जे लावले असतात, ती खोटी बंदूक असते, त्याच्यात ते छरे असतात आणि त्याच्याने मग आपण त्या निशाणा धरतो. यात्रेमध्ये असतात बघा मित्रांनो, नाही का, या पद्धतीने. मग तो फुगेवाला काय करतो किंवा तो गनवाला काय करतो, ते फुगे जे आहेत ते फुगवतो, त्याच्याकडे ते मशीन असतं त्याच्याने फुगवतो आणि थोडं तो कपड्याला घासतो आणि लगेच तो त्या पटापट त्या पडदा असतो किंवा जो पाठीमागचा भाग असतो तिथे असे चिटकवत होतो. तिथे कोणत्याही प्रकारचा गम लावत नाही, कोणत्याही प्रकारचा डिंक लावत नाही, पण ते लगेच चिकटतात. का चिकटतात? ऑब्व्हियसली तो काय करतो, त्या फुग्यांना जो आहे थोडं घासतो, म्हणजेच काय त्याच्यात चार्ज निर्माण करतो आणि तो चिटकवत असतो. हेच आपल्याला इथे सांगता येईल, व्हाय डज चार्ज बलून स्टिक टू वॉल. वॉलला का चिकटतात बलून? तर याचं कारण तेच, त्यामध्ये चार्ज निर्माण झाला असतो आणि अपोजिट चार्ज आले तर एकमेकांना अट्रॅक्ट करतात, हे आपल्याला सांगतील. ओके, आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल. पुढे बघूया, पुढे सुद्धा एक्सपेरिमेंटच एक्सपेरिमेंट आहेत या चॅप्टरमध्ये, अर्थातच खूप मजा येणार आहे मित्रांनो. मात्र तुम्ही हे एक्सपेरिमेंट जे आहेत ते घरी केले पाहिजे. ओके, काय बघूया, व्हेन अन अनचार्ज ॲल्युमिनियम बॉल इज ब्रॉट नियर निगेटिव्हली चार्ज बलून द फॉलोइंग थिंग्स हॅपन्ड. आता इथे मित्रांनो हा ॲल्युमिनियम बॉल दिला आहे, आता ॲल्युमिनियम बॉल आहे तो काय आहे मित्रांनो, अनचार्ज आहे लक्षात ठेवा. ओके, आणि हा बलून आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. आता या इथे बघा, या आपण या फिगरचं ऑब्झर्वेशन करणार आहोत, काय बघूया. आता ज्यावेळेस बघा, निगेटिव्ह चार्ज आहे, हा बलूनमध्ये निगेटिव्ह चार्ज दिसतो आहे. आपल्याला हे माहिती आहे ॲल्युमिनियमचा हा बॉल आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही, तर काय दिसतं आपल्याला पहिल्या याच्यामध्ये, अँड ऑपोजिट चार्ज इज जनरेटेड इन द अदर ऑब्जेक्ट बाय इंडक्शन अँड बोथ द ऑब्जेक्ट्स गेट अट्रॅक्टेड टू इच अदर. बघा मित्रांनो, इथे कोणताही चार्ज नाही आहे, लक्षात घ्या, इथे कोणताही चार्ज नाही आहे, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, तरीसुद्धा याच्यावर कोणताही चार्ज नसल्या तरीसुद्धा याच्यामध्ये जे आहे थोडक्यात अट्रॅक्शन निर्माण होतं. इथे बघा, मी पुन्हा हे काढतो, हा जो बॉल आहे, हा जो बॉल आहे या बलूनजवळ आलेला दिसतो. का? तर याच्यामध्ये काही निगेटिव्ह चार्ज आहे, याच्याकडे कोणताही चार्ज नाही तरी ते अट्रॅक्ट होतात, हेच आपल्याला कळतं. जर समजा एक चार्ज पार्टिकल अनचार्ज पार्टिकल जवळ आणला तरी त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, हे याच्यामधून कळतं आहे. ओके, आणि मित्रांनो हे जवळ आल्यानंतर का नेमकं काय झालं बघा, हे जवळ इथे आले एकमेकांना ते चिकटले, म्हणजेच काय झालं, इन फिगर बी टचिंग बोथ द ऑब्जेक्ट्स बिकम सिमिलर चार्ज. म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस हा याला चिकटला, हा निगेटिव्ह चार्ज होता तर हा सुद्धा निगेटिव्ह चार्ज झाला, दोघांचा चार्ज जो आहे तो काय झाला, समान झाला, सेम झाला. आणि मग सेम झाल्यामुळे काय होतं, आणि आपण शिकलो लाईक चार्जेस रिपल इच अदर, त्यामुळे हे लाईक चार्जेस झाले, मग त्यामुळे ते पुन्हा जे आहेत ते लांब गेले किंवा काय झाले, एकमेकांपासून दूर झाले, असं आपल्याला सांगतील. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतोय, यामध्ये जे ॲल्युमिनियमचा बॉल आहे त्याच्यात कोणताही चार्ज नाही आहे, बलूनमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, आणि आपल्याला माहिती आहे समजा अनचार्ज पार्टिकल जवळ चार्ज पार्टिकल आणला तर ते एकमेकांजवळ अट्रॅक्ट होतात, त्यामुळे हे अट्रॅक्ट झालेत, हे अट्रॅक्ट झाले. अट्रॅक्ट झाल्यामुळे काय झालं, याचा जो चार्ज आहे तो याच्यामध्ये गेला, म्हणजे दोघी जे आहेत सिमिलर चार्ज झाले, निगेटिव्ह चार्ज झाले. आणि जर दोन सेम चार्ज झाले तर ते एकमेकांपासून पुन्हा वेगळे होतात, म्हणजेच काय रिपल्शन होतं, त्यामुळे हा इकडे गेला आणि हा इकडे गेला. हाच या छोट्याशा आणि सुंदर प्रयोगातून आपल्याला सांगितलेला आहे, आय होप तुम्हाला हेही कळालं असेल. पुढे बघूया मित्रांनो, पुढे सुद्धा एक एक्सपेरिमेंटच आहे, वाव, गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप. आता मित्रांनो, हा तर अतिशय महत्त्वाचा म्हणजे हे ॲपरेटस आहे, प्रयोगशाळेमध्ये नेहमी असतं, गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप. काय बघूया, याची फिगर जी आहे तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी येते, त्यामुळे ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये ती विचारली जाते. दिस इज अ सिम्पल डिवाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट हा चार्ज आहे किंवा अनचार्ज आहे हे ओळखण्याचं हे थोडक्यात काय आहे,
साधन आहे किंवा डिव्हाइस आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याची रचना नेमकी कंस्ट्रक्शन नेमकं याचं कसं आहे ते बघूया. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड विच हॅज अ मेटल डिस्क ॲट द अप्पर अँड एंड ॲट टू थिन गोल्ड लीव्स ॲट द अदर एंड. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो बघा, या पद्धतीने ही कॉपर रॉड आहे, हा वरती ही मेटल डिस्क जी आहे ती बसवली आहे आणि इथे गोल्ड लीप म्हटले ते. गोल्ड लीप म्हणजे सोन्याची पाणी, पाणी तर नसणार आहे परंतु थोडक्यात काय अतिशय पातळ पापुद्रा जो आहे तो सोन्याचा असणार आहे असंच त्याच्या नावावरून आपल्याला कळतं. गोल्ड लीव म्हणजेच काय, सोन्याची पाणी, पाणी म्हणजे काय थोडक्यात शब्दशः अर्थ घेऊ नका, बारीक पापुद्रा असेल तो. ॲट द अदर एंड द रॉड इज प्लेस इन अ बॉटल सो दॅट द डिस्क इज अबाउट द बॉटल. वेन अँड अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क द लीव्ज रिमेन क्लोज. समजा एखादं आता आपल्याला हे डिवाइस आहे, एखादं ऑब्जेक्ट चार्ज आहे की नाही ते ओळखण्याचं. इथे अनचार्ज अनचार्ज एखादा समजा आपण ऑब्जेक्ट इथे आणला, अनचार्ज ऑब्जेक्ट आणला तर नेमकं काय होणार आहे बघा, लक्षात घ्या. वेन अँड अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क, या डिस्क जो आणलं द लीव्ज रिमेन क्लोज. हे जे क्लोज लीव्ज आहेत हे क्लोजच असतील, रिमेन क्लोज राहतील म्हणजे ते मिटलेलेच असतील. वेन अ चार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क बोथ लीव्ज आर चार्ज बाय द सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड ट्रिपल टू इज अदर. मग मित्रांनो एखादा चार्ज पार्टिकल आणला, इथे समजा एखादा निगेटिव्ह आणला किंवा पॉझिटिव्ह आणला, तो जर आणला इथे नेमकं काय होणार आहे, इथे समजा इथे कोणता आणला आहे पॉझिटिव्ह चार्ज आणला आहे तर इथे आल्यानंतर काय होणार आहे, हा चार्ज याच्यात येईल आणि या दोघांमध्ये काय होईल, मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होईल. आणि आपण माहिती आहे जर सेम चार्ज निर्माण झाले तर ते काय होतात, रिपल्स होतात, म्हणजे एकमेकांपासून लांब जातात. म्हणजे आपल्याला कळेल की हा दिलेला पार्टिकल हा चार्ज पार्टिकल आहे. थोडक्यात हे ओळखण्याचं हे डिव्हाइस आहे. आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल. पुढे बघूया. पुढे आपल्याला म्हणजे वी टच द डिस्क विथ अवर हँड द लीव कोलॅप्स. आता मित्रांनो जर समजा आपण याला आपण हात लावला तर हे काय होतात, कोलॅप्स होतात. कारण काय, बिकॉज द चार्ज इन द लीव्ज गोज इन टू द अर्थ थ्रू द अवर बॉडी अँड द लीव्ज गेट डिस्चार्ज. म्हणजे आपल्या शरीरातनं तो चार्ज येतो, तो जमिनीत जातो आणि ते डिस्चार्ज होतात, त्यामुळेच ते होतात प्रभाररहित होतात असं आपल्याला सांगता येईल. आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरत जाऊ नका. पुढे काय दिलं बघूया, ग्रेट सायंटिस्टबद्दल आपल्याला माहिती दिली, बेंजामिन फ्रँकलिन यांच्याबद्दल ही माहिती दिली. मित्रांनो ही तुम्ही नक्की वाचा, अतिशय महत्त्वाची माहिती असेल. पुढचा जो टॉपिक आहे तो ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. मित्रांनो हा टॉपिक थोडा वेगळा आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, त्यामुळे आपण याला व्हिडिओ नंबर 3 आपण याला कव्हर करणार आहोत. आय होप मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी रहा. धन्यवाद.